रामटेक हे एक ऐतिहासिक शहर आहे. प्रभू राम गडावर स्थापित आहेत. रामटेकच्या गडमंदिरावर दररोज हजारो श्रद्धाळू प्रभू रामचंद्र यांच्या दर्शनासाठी येतात. रामटेक शहराची लोकसंख्या खूप झपाट्याने वाढत आहे. शिवाय रामटेक परिसरात अभियांत्रिकी महाविद्यालय आहे. रामटेक हा तालुका असल्याने हजारो विद्यार्थी व नागरिक आपल्या विविध कामानिमित्त रामटेकला येत असतात. रामटेकच्या गांधी चौकात नेहमी वर्दळ असते. रामटेक जवळ असलेला शीतलवाडी टी पॉइंट रस्ता अतिशय धोकादायक आहे. रामटेक मनसर व मौदा या गावाकडे मार्ग जातो. तिन्ही मार्गाने येणारे चालक जलद गतीने वाहन चालवताना दिसतात. रामटेक बस स्थानक ही जागा सुद्धा शहराजवळ आहे. रामटेक बायपास मनसर रामटेक शहर दुधाळा या गावाकडे बस स्थानकासमोरून वाहने जात असतात. शिवाय एसटी महामंडळाच्या बसेस सुद्धा विविध मार्गावरून सदर ठिकाणाहून जात असतात. अनेकदा गर्दी झाल्यामुळे वाहतूक खोळंबली जाते. ना येथे ब्रेकर्स आहेत आणि ना रस्ता दुभाजक. शिवाय राज्य मार्ग असल्याने जड वाहतूक दिवसभर होत असते. बायपास समोर रस्ता सुद्धा अपघाताला आमंत्रण देत आहे. राजू कापसे, रामटेक. या रामटेक मध्ये रामटेक शहराला लागून असलेला आणि भंडारा रोड हे फार महत्वाचा रस्ता आहे. या भागातून रामटेक कडे आणि खाद भंडारा रोड आणि रामटेकच्या मुख्य बस स्टॉप या चौरस्त्यावर एकही ब्रेकर नसल्यामुळे अपघाताची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. आणि त्यामुळे या रस्त्यावर ब्रेकर झाले पाहिजे जनतेची अनेक दिवसापासून मागणी आहे, परंतु शासनाने याकडे दुर्लक्ष केलेले आहे असं आमचं म्हणणं आहे.